शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च देवर्षि नारदस्वामी महाराज की जय। श्रोते सज्जनहो, आज आपल्यापुढे जे कीर्तन सादर होणार आहे, श्रद्धांजली कीर्तन समिती जी आहे त्या समितीकडनं ही सगळी कीर्तनं सादर होत आहेत हे आपल्याला माहिती आहे। तर आजचं कीर्तन पुष्प हरिभक्तिपरायण विश्वासबुवा कुलकर्णी हे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणावर समर्पित करणार आहेत। हरिभक्तिपरायण विश्वासबुवांनी 1982 साली महाडचे सुप्रसिद्ध कीर्तनकार चिंतक हरिभक्तिपरायण आबा ओक यांच्याकडे कीर्तनाचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली आणि आज सुमारे 40-41 वर्ष बुवा कीर्तन करतायत। बुवांची कीर्तनाची संख्या जर आपण ऐकली तर आश्चर्य वाटायला नको, सुमारे 4,500 कीर्तन बुवांनी केली आहेत, व्याख्यानं केली आहेत, प्रवचनं केली आहेत आणि मुख्य म्हणजे इंग्रजीतूनही कीर्तन करतात बुवा। असे विविध भाषांतनं कीर्तन करणारे हे हरिभक्तिपरायण विश्वासबुवा कुलकर्णी कीर्तन कसं करावं याचा वर्गही ते चालवतात आणि त्या वर्गाला संपूर्ण जगभरातनं प्रतिसाद मिळतोय हे माझ्या कानावर आलेलं आहे। आणखीन असं आहे की बुवांना कीर्तनाची ओढ आहे, पण कीर्तन जे शिकलेत ते शिकत असताना अनेक कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली आणि त्यात त्यांना जे चांगलं वाटलं, त्यांना जे पेलेल असं वाटलं, हे महत्त्वाचं आहे, त्यांना जे चांगलं वाटलं, पेलेल असं वाटलं, ते बुवांनी स्वीकारलं आणि समाजापुढे आज बुवा ते मांडताहेत। आपल्याला त्याचा प्रत्यय थोड्या वेळात येणारच आहे। तेव्हा यांच्या साथीला हार्मोनियमवर पेटीवर हरिभक्तिपरायण चिंतामणी बुवा निमकर, म्हणजे हे पहिल्यांदा फक्त पेटी वाजवत असत, पण पेटी वाजवता वाजवता संवादिनीची साथ करता करता हरिकीर्तन करायला लागलेले हे निमकर बुवा हे पेटीला आहेत आणि उजवीकडे तबल्यावर, आणि विशेष म्हणजे बुवा महाडला शिकले आमचे निमकर बुवा गुहागरचे, आणि सोहम जोशी हे जे तबल्याला बसले आहेत पंडितजी हेही कोकणातलीच, हे तिघही जणं कोकणातली माणसं, ही एक सुंदर कीर्तन कीर्तनाचा प्रयोग आपल्यापुढे ठेवणार आहेत। तेव्हा या सर्वांना मी विनंती करतो, सर्वांना अशासाठी की कीर्तन फक्त माझं नसतं, कीर्तनकाराचं नसतं, कीर्तन हे कीर्तन साथीदार आणि श्रोते या सगळ्यांचं असतं। तेव्हा सर्वांना विनंती करतो की त्यांनी कीर्तन सेवेला आरंभ करावा। जय जय रघुवीर समर्थ श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरवे नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानन्दमाधवं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः।
श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन दत्त गोवर्धन धर गोपालन दत्त गोकुल संकट हारी हारी गोकुल संकट हारी हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम हरि जय राम कृष्ण हरि रे हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि शरणागत दीन 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 दीन शरणागत करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम
कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि रे हरि हरि जय हरि जय जय राम हरि जय जय राम हो राजा राम चरणी लक्ष लागो लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देख वागरे कीर्तन संगे रंगात देख वागरे कीर्तन संगे रंगात देख कीर्तन संगे रंगात देख वागरे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन है लावी तसो के आमा स्वरूपी मन है लावी तसो के आमा स्वरूपी मन के लाविता सौख्य आमा स्वरूपी स्वरूपी मन के लाविता सौख्य आमा काम क्रोधाधिक जाति निज धाम हो काम क्रोधाधिक काम क्रोधाधिक जाति निज धाम हो राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी हो सीताराम चरणी हो राजा राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम मना रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की भगवान गोपाल कृष्ण महाराज की श्रीपदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समरथ देव करी तरी काय एक नोगे देव करी तरी वाह काय एक नोगे देव करी तरी काय एक नोगे देव करी तरी काय
एकनोगे देव करित काय एकनोहे पाषाणची नावे तारियेली पाषाणची नावे तारियेली पाषाणची नावे तारियेली देव करितरी काय एकनोहे देव करितरी फुटतील पाय चालतील भिंती फुटतील पाय चालतील भिंती फुटतील पाय चालतील भिंती फुटतील पाय चालतील भिंती मेरू मशक होती सारी खेची मेरू मशक होती सारी खेची देव करे तरी काय सूर्य किरणांवरी मुंगियांचा हारी सूर्य किरणांवरी मुंगियांचा हारी अग्निचा पाठारी पीक होय अग्निचा पाठारी पीक होय देव करित काय एकनोहे देव करित काय एकनोहे देव करित ज्ञान देव म्हण ज्ञान देव म्हण म्हण ज्ञान देव म्हण 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 ज्ञान देव म्हण अघटित घडे घटित घडे गुरु कृपे जोडे परब्रह्म गुरु कृपे जोडे परब्रह्म गुरु कृपे जोडे परब्रह्म देव करितरी काय एकनोहे देव करितरी काय एकनोहे पाषाणची नावे तारियेली पाषाणची नावे तारियेली देव करी तरी देव करी तरी देव करी तरी अपदाम अपहरतारंदातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
मंगळ वेढ्याच्या जवळचं वन. वनामध्ये हा मोठ्या प्रेमाने गेलाय आणि स्वामींच्या पायाचं दर्शन घेतल्याशिवाय तोंडामध्ये अन्नाचा कण घालणार नाही. त्यांची नित्य सेवा करीन अशी ज्यांनी जणू प्रतिज्ञाच घेतली आहे. मंगळ वेढ्यातला रहिवासी अत्यंत दरिद्री, घरामध्ये खायची भ्रांत आहे, पण स्वामींचं दर्शन रोज घ्यायचं, त्याशिवाय कुठलाही पुढचा व्यवहार नाही. नाव बसप्पा तेली. अक्कलकोटचे स्वामी महाराज अक्कलकोटला जाण्यापूर्वी मंगळ वेढ्याजवळच्या त्या वनामध्ये वास्तव्याला होते आणि यांनी रोज जावं, दर्शन घ्यावं, मनोभावे वंदन करावं. खरं म्हणजे घरातली भ्रांत त्यांच्या समोर कशी मांडावी, ते दारिद्र्य त्यांच्या समोर कसं प्रकट करावं, असा प्रश्न त्याच्या मनात असे, पण कधीही त्यांनी काहीही सांगितलं नाही. पण किती झालं तरी परत आल्यानंतर बायको कटकट करायचीच ना. अहो काय त्या स्वामीच्या नादी लागलात, काय देतो तो स्वामी, आपल्याला काही देणार आहे का? उद्योगधंदा करायचं सोडून कशा करता त्याच्या मागे लागलात? एक दिवस स्वामींच्या हे लक्षात आलं. स्वामी सगळं जाणतच होते, चल म्हणून त्याला घेऊन गेले निबिड अरण्यामध्ये. आत 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 नेतायत ते घनदाट वन. एका ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पिवळे झर्द असे साप सर्प आजूबाजूला फिरतायत आणि स्वामी त्याच्यातून चालतायत. तो घाबरला, भिऊ नकोस रे, भिऊ नकोस, अरे आपल्याला रस्ता दाखवायला आलेत ते. तरी सुद्धा स्वामींचा आदेश म्हणून त्यांच्या मागून चालतोय. अरे एखाद दुसरा सर्प पाहिजे असेल तर ठेव तुझ्या पोत्यात. बरोबर असलेली जी मोठी पोते वजा पिशवी होती ना, त्याच्यामध्ये म्हणाले सर्प ठेव, याला काही कळेच ना. पण स्वामींचा आग्रह आहे. स्वामी म्हणाले ठेव रे, हवेत तेवढे ठेव. एक सर्प कसा तरी घाबरत घाबरत उचलला आपल्या त्या पिशवीमध्ये, कोमला पिशवीचं तोंड बंद केलं बांधून घडी आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा जागेवरती स्वामी आले, त्यांना वंदन केलं आणि घरी पोहोचला. तो घरी आता आल्या आल्या पत्नीने विचारलं, काय दिलं स्वामींनी एवढा वेळ घालवलात त्यांच्या बरोबर, काही देतात का ते? आता त्यांनी जे दिलंय ते हिला दाखवण्यात काही अर्थ आहे का मला सांगा. म्हणून यांनी बाहेरच ती पिशवी उघडली आणि त्याच्यातून जे दिलं होतं ते बाहेर काढण्यासाठी म्हणून हात आत घातला आणि हाताला सर्प लागला नाही तर एक सोन्याची लड लागली. जेवढ्या आकाराचा तो सर्प होता तेवढ्या आकाराची सोन्याची लड त्यांनी काढली बाहेर आणि पाहतो थक्क झाला. काय स्वामींचा अतर्क्य महिमा आहे, काय अतर्क्य महिमा आहे, काय अगाध महिमा आहे. बायकोनेही पाहिलं आणि बायकोलाही आनंद झाला, दोघही आनंदले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वामींच्या चरणी रुजू झाले. देव करी तरी काय एक नोहे, पाषाणची नावे तारियेली. परब्रह्म स्वरूप परमात्मा जे ठरवेल ते करू शकतो, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम,
समर्थः असं ज्यांचं वर्णन केलंय, हे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे असे स्वामी. ज्ञानोबा आपल्या अभंगातून अशा विभूतींचं वर्णन करतात, देव करी तरी. आता प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असलेला परमात्मा ज्यांच्या रूपाने अवतरतो अशी माणसं म्हणजे देवच नव्हे काय. देव करी तरी काय एक नोहे, त्यांनी करायचं ठरवल्यानंतर काय एक होत नाही, काय करता येणार नाही त्याला. पाषाणची नावे तारी येली. अहो केवळ नावानी, नुसतं नाम लिहिल्यानी दगड ठरले. पाषाणची तारी, पाषाणची नावे तारी येली. केवळ नावानी, केवळ नामानी. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे रामायणातला प्रसंग आहे, प्रभू श्रीरामांचं नाम नुसतं त्या दगडावरती लिहिलं आणि समुद्रात टाकल्यानंतर ते दगड तरले. फुटतील पाय चालतील भिंती, मेरू मशक होती सारिखेची. भिंतीला पाय फुटतील आणि भिंती चालायला लागतील. ज्ञानोबांच्या आयुष्यातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. तो मोठा योगी चांगदेव वाघावरती बसून आला, तो त्याला सामोरं जाण्याकरता महाराज भिंतीवरून गेलेत. भिंतीवरती बसले होते, चल म्हणाले आणि भिंत चालायला लागली. रेड्याच्या मुखी वेद वदवले ज्ञानोबांनी. अगाध महिमा ज्ञानोबांचा. मेरू मशक होती सारिखेची. मेरू मोठेपणाचं लक्षण. मेरू एवढा म्हणजे मोठा आणि मशक म्हणजे छोटेपणाचं. मेरू आणि मशक दोन्ही सारखे होतील अशी ज्यांची किमया. सूर्य किरणांवरी मुंगियांच्या हारी, अग्नीच्या पाठारी पीक होय. सूर्य किरण पडल्यानंतर मुंग्या पळून जातात. इथे ते म्हणतात सूर्य किरणांवरी मुंगियांच्या हारी. मुंग्या सूर्य किरणांच्या वरती अशा चालतील, तिथे त्यांचा ढीग दिसेल सूर्य किरणांवरती. आणि अग्नीच्या पाठारी पीक होय. अग्नीच्या पाठी पिकासाठी आपल्याला पाणी घालावं लागतं आणि इथे अग्नीच्या पाठीवरती पीक होईल असं म्हणतात. कशामुळं? ज्ञानदेव म्हणे अघटित घडे. कशामुळं होतं? गुरु कृपे जोडे परब्रह्म. असं आहे की देवाची करणी आणि नारळात पाणी ही सर्वसाधारणतः आपण बोलतोच म्हणतो. पण भागवतकार आपल्याला असं सांगतात की पथिच्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं. पथिच्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं गृहे स्थितं तद्विहितं विनश्यति. काय म्हणतात? जीवत्यनाथोपि तदीक्षितो वने. जीवत्यनाथोपि तदीक्षितो वने गृहेपि गुप्तोस्य हतो न जीवति. रस्त्यावरती पडलेली एखादी वस्तू भगवंताची इच्छा असेल तर ती सुरक्षित राहते, पण घरामध्ये अगदी कुलपाट ठेवलेली वस्तू सुद्धा भगवत कृपा नसेल तर ती विनाश पावते किंवा चोरीला जाते, राहत नाही. एखादा जीव वनामध्ये पडलेला असेल तर तो जीव अनाथ जीव भगवंताची इच्छा असेल तर वनात सुद्धा सुरक्षित राहील, पण घरामध्ये अगदी सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, घरात जरी व्यक्ती थांबली, बाहेर पडलाच नाही हो तरी सुद्धा कोरोना झाला, अगदी सुरक्षित राहिली, सर्व प्रकारचे नियम जे असतील ते सगळे पाळले, पण तरी सुद्धा मृत्युमुखी पडते.
महाभारतामधली एक घटना आहे. भगवंताची इच्छा असेल तर काय घडू शकतं, किती अघटित घडू शकतं. भारतीय युद्ध सुरू होणार होतं, त्याच्यापूर्वी एक टिटवीनं अंडी घातली होती. आता टिटवीची पद्धत अशी आहे की पाण्याच्या जवळ कुठे एखादं मैदान असेल तर त्याच्यामध्ये अंडी घालते, छोटासा एक भाग बघून. तीन चार अंडी घालायची पद्धत आहे. अंडी घातलेली होती आणि ते सगळे नगारे वाजायला लागले, सगळी युद्धाची ती वाद्य वाजायला लागली. आणि त्यावेळेला तिला हळूहळू लक्षात आलं की कदाचित आता युद्ध होणार आहे. इथं सगळे हत्ती दिसायला लागले, घोडे दिसायला लागले, पायदळ दिसायला लागलं. त्यावेळेला ती घिरट्या घालायला लागली त्या मैदानाभोवती आणि सगळं सैन्य त्या ठिकाणी उभं आहे. भगवान गोपालकृष्ण अर्जुनासह बरोबर मध्यभागी आहेत आणि त्यावेळेला ही घिरट्या मारतीये. भगवान कृष्णांच्या लक्षात आलं आणि परब्रह्म परमात्मा हो, काय अशक्य आहे त्यांना. त्यांनी अर्जुनाला सांगितलं समोरनं हत्ती पळत चाललाय ना, तो हत्ती त्याच दिशेने पळायला लागला होता. काही क्षणामध्ये पाय जर त्या हत्तीचा पडला असता तर सगळी अंडी नष्ट झाली असती. म्हणून ती टिटवी त्याच्यावरती स्वतः बसून आहे. जे काही होईल जे काही होईल ते माझं सुद्धा होईल म्हणून त्याच्यावरती बसून होती. आणि तो हत्ती अगदी जवळ आला, अर्जुनाला सांगितलं बाण मार आणि त्याच्या गळ्यातली घंटा तोड, तिची साखळी आहे त्याला बाण मार. अर्जुनाने बाण सोडला आणि तो हत्ती जो होता, युद्ध सुरू झाल्यानंतरची घटना आहे, हत्ती जो होता तो हत्ती जवळ आलेला असल्या कारणानं ती त्याच्या गळ्यातली जी श्रृंखला होती ती तुटली आणि थप्प दिशी तो घंटेचा घुमट जो आहे तो बरोबर त्याच्यावरती असा पडला. नंतर 18 दिवस युद्ध सुरू होतं. या 18 दिवसामध्ये कितीतरी हत्ती मेले, कितीतरी घोडे मेले, पायदळ मेलं, कितीतरी रथी मेले, सारथी मेले, असा प्रेतांचा ढीग पडलाय. पण नंतर अवलोकन करायला आलेला असताना कृष्णाने सांगितलं अर्जुना ती घंटा बाजूला घे. आणि अर्जुनाने ती घंटा बाजूला घेतल्यानंतर आपल्या 4 पक्षाच्या पिलांसह ती टिटवी भुरभुर 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 आकाशामध्ये उडून गेली. भगवंताची लीला असेल तर काहीही घडू शकत. आणि म्हणून एका कवीनं प्रभूची अगम्य लीला, प्रभूची अगम्य लीला, करिते सुधा विशाला, अनला तुनी जळाला, अनला तुने जळाला, जळ काढिते थरेला, प्रभुची अगम्य सुकुमार का सुधन्वा, सुकुमार का सुधन्वा, सुकुमार का सुकुमार, सुकुमार सुकुमार का सुधन्वा, ना पाव की जळाला, सुकुमार का सुधन्वा, ना पाव की जळाला, प्रल्हाद का
जगावा प्रल्हाद का जगावा मुखी प्राशिता ही करला प्रल्हाद का जगावा मुखी प्राशिता ही करला प्रभु जी अगर करिते सुधा अगम्य लीला प्रभु जी अगम्य लीला प्रभु जी अगम्य लीला अशी प्रभु जी अगम्य लीला त्या सुधनवाला तापलेल्या तेलाच्या कढईत टाकला पण भगवान गोपाल कृष्णाचं स्तवन करत असताना तो तसाच्या तसा बाहेर आला. प्रल्हादाला स्वतःच्या बापाने विष खाऊ घातलं कड्यावरनं लोटला पण भगवंताची कृपा असताना त्या प्रभूची लीला अशी झाली की हे वाचले म्हणून अतर्क्य महिमा तुझा गुण ही फार बागे विधे श्रुति जहि म्हणे सदा स्तविल आमुची के विधे तरी जन यथा मती स्तवनी जाहले सन्मती फार सुंदर केक आहे मोरोबंदाने केलाय तरी जन यथा मती स्तवनी जाहले सन्मती स्तवार्थ तुझी या तुझा समकवी कधी जन्मती काय तुझा अतर्क्य असा महिमा अरे तुझे गुण गाताना श्रुती असेल विधी असेल सगळे निशब्द होतात तुझं वर्णन करताना सगळे शांत होतात तो कधी तुझं वर्णन करणारा कवी तुझ्यासारखाच पाहिजे तो कधी जन्माला येईल आणि ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ही कशामुळे प्राप्त होते तर भगवत कृपेमुळे प्राप्त होते ती भगवत कृपा कशामुळे प्राप्त होते तर गुरुच्या चरणाशी गेल्यानंतर त्या परब्रह्माची प्राप्ती झाली की मग होते हा अतर्क्य महिमा तुम्हा आम्हाला जरी अतर्क्य वाटत असला तरी जी संत मंडळी आहेत महापुरुष मंडळी आहेत महात्मे आहेत त्यांना ते साध्य होतं त्याचं कारण असं की गुरुच्या पायाशी जाऊन गुरुकृपा प्राप्त केलेली असते ते परब्रह्म प्राप्त झालेलं असतं तुझी या प्रभावाची ऐशी खोडी एकनाथ महाराज म्हणतात एकनाथी भागवतात तुझी या प्रभावाची ऐशी खोडी जे दुजेपणाचे मूळ तोडी मग एकपणाचे परवडी दृष्टांत काढी कोण कोठे काय दृष्टांत द्यावा शब्दात वर्णन करणं कठीण ते एकमेवा द्वितीयं ब्रह्म असं श्रुती म्हणते त्याप्रमाणे एकमेव असलेलं ब्रह्म त्याला उदाहरण काय देणार हो कारण सर्वं खलविदं ब्रह्म सगळीकडेच ते भरलेलं आहे ना आचार्य म्हणतात ना ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः त्यामुळं सगळं काही ब्रह्मच आहे समर्थ म्हणतात एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन आहे अवघा ब्रह्मरूप रेता नाही ठाव अवघा ब्रह्मरूप रेता नाही ठाव ऐसा माझा भाव अंतरीचा ऐसा माझा भाव अंतरीचा अवघा ब्रह्मरूप रेता नाही ठाव एक सारा लाभ
झाला अकस्मात एक सारा लाभ झाला अकस्मात ब्रह्म सदोदित सर्वाठाई ब्रह्म सदोदित सर्वाठाई अवघा ब्रह्म रूप रेता नाही ठाव सगळं काही ब्रह्मरूप आहे रिता ठावच शिल्लक नाही असा माझा भाव आहे कारण ब्रह्म सर्वाठाई वसलेला आहे अशी अवस्था ब्रह्म सत्य। आता आचार्य विवेक चुडामणीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतात ब्रह्म सत्यं जगन मिथ्येति एवं रूपो विनिश्चयः सोयं नित्यानित्य वस्तु विवेक समुदारहतः। ब्रह्माच्या संबंधात विचार करणारा मनुष्य जर ब्रह्म सत्य आहे आणि हे सगळं जग मिथ्या आहे असा विचार करत असेल तरच नित्यानित्य विवेक नित्यानित्य वस्तू विवेक त्याला प्राप्त झाला आहे असं म्हणता येईल। नित्य काय आहे अनित्य काय आहे याचा विचार करणं जे नित्य आहे अपरिवर्तनीय आहे ते ब्रह्म आणि जे अनित्य आहे जे परिवर्तनीय आहे ते आपल्याला दिसणारं जग किंवा विश्व हा विचार जर पक्का झालेला असेल तर मग आपल्याला समजेल। आता याच्या मागचं थोडक्यात विज्ञान सांगतो आणि थांबतो। विज्ञानाचा अभ्यास हा एवढ्याकरताच झाला आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जसं अध्यात्म सूक्ष्माचा अभ्यास करतं तसं विज्ञानही सूक्ष्माचाच अभ्यास करायचा प्रयत्न करतं। अगदी मूलद्रव्य शोधून काढली आत्ता 118 त्याच्याही पेक्षा त्याचं मूलद्रव्य कोणतं या विश्वाचं याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला मग अणू सापडला अणूमध्ये आणखीन प्रोटॉन न्यूट्रॉन आणि त्याच्याबरोबर फिरणारे इलेक्ट्रॉन। आता अलीकडच्या काळात सगळ्यात छोटं जर काही असेल तर दॅट इज कॉल्ड क्वार्क्स म्हणजे सूक्ष्माचा अभ्यास सुरू आहे। अध्यात्म दृष्टिकोनातून जे मूल तत्व आहे परब्रह्म ते सर्वात सूक्ष्म असं अपरिवर्तनीय तत्व आहे। मग आता मला सांगा एखाद्या गोष्टीचं परिवर्तन करायचं असेल म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू प्रक्रिया करून त्यांना एकत्र केलं तर जे पाणी तयार होतं ते हायड्रोजन स्वतः जळणारा आणि ऑक्सिजन त्या ज्वलनाला मदत करणारा वायू असे गुणधर्म असताना सुद्धा निर्माण झालेलं पाणी मात्र विपरीत गुणधर्माचं आग विझवणारं येतं ना। म्हणजे मूल तत्वापर्यंत जर आपण पोहोचलो तर त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असेल तो त्या गुणधर्मांचंही परिवर्तन करू शकतो। महाराज ही सगळी जी काही अतर्क्य गोष्टी ज्या आपल्याला दिसतात अगाध अशा गोष्टी हा जो महिमा आपल्याला सगळ्या संतांचा दिसतो त्याचं कारणच हे आहे की ते त्या मूल तत्वापर्यंत पोहोचलेत आणि त्यामुळं ती सत्ता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सत्ता ही त्यांना अवगत झालेली असल्या कारणानं ते हे गोष्ट करू शकतात। ब्रह्मै वेदं विश्वमित्येव वाणी श्रोती ब्रूते थर्वनिष्ठा वरिष्ठा तस्मात् एतद् ब्रह्म मात्रं हि विश्वं नाधिष्ठानात् भिन्नतारोपितस्य। आचार्य म्हणाले विश्व केवळ ब्रह्म आहे अशी जाणीव करून घेणं मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटं नाही बरं असत्य नाही। मिथ्या म्हणजे परिवर्तनीय ज्याच्यात बदल घडता येईल किंवा करता येईल अशा पद्धतीचं अथर्व वेदाची एक ऋचा डोळ्यासमोर ठेवून ते सांगतात की ब्रह्म हे विश्व सगळं ब्रह्म आहे आणि अधिष्ठानभूत असलेली जी वस्तू आहे त्याच्यावरती अधिष्ठान म्हणजे ब्रह्म ब्रह्माचं अधिष्ठान आणि त्याच्यावरती आरोपित केलंय ते विश्व केलंय
त्यामुळे त्याला अस्तित्वच नाही आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याची, परिवर्तन करण्याची क्षमता ते ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यानंतर आपली होते. त्यामुळे सद्गुरूच्या पायाशी जाऊन ते परब्रह्मतत्व आपलंसं करून घेणं. एक थोडक्यात मुद्दा सांगतो आणि थांबतो. ब्रह्मसूत्रामध्ये अविभागेन दृष्टत्वात असं एक सूत्र आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जी महात्मे आहेत, हे मुक्तात्मे जे आहेत, या मुक्तात्म्यांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा भेदच नाही. ते परब्रह्म आणि ते एकच आहेत अविभागेन. श्रुतींचा आधार त्याला आहे. शांकर भाष्यामध्ये जे शारीर भाष्य केलं त्याच्यावरती आचार्य म्हणतात, भेद निर्देश असतो अभेदेपी उपचर्यते. भेदाचा निर्देश करण्याकरता आपण गेलो तर तिथेही अभेद दिसतो. किंबहुना अंततो गत्वा अभेदच सापडतो असं त्यांना म्हणायचं. ज्ञानोबांनी फार सुंदर उभी केली याच्याबद्दल. शून्य जई दावावे जाहले, लक्ष द्या, शून्य जई दावावे जाहले, बिंदुले पाहिजे एक केले. ऐका, शून्य दाखवायचंय आपल्याला. दाखवायचंय काय? शून्य म्हणजे काहीच नाही. मग काहीच नाही दाखवण्यासाठी काहीतरी दाखवावं लागतं. शून्य जई दावावे जाहले, बिंदुले पाहिजे एक केले. काही बिंदू जोडावे लागतील आणि काहीतरी तयार करावी लागेल आकृती. तस तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे. अद्वैत सांगायचं असेल शब्दामध्ये तर त्याच्याकरता द्वैताशिवाय पर्याय नाही असं माऊली म्हणते. त्यामुळे आपल्याला दिसणारं जे द्वैत आहे ते तेवढ्या करताय. कशा करताय? अभेद सांगण्याकरताय. एकमेवा द्वितीयं ब्रह्म हेच दाखवण्याकरता हे सगळं विश्व आपल्याला दिसणारं केलेलं आहे. हा जर भाव आपल्या ठाई आला आणि आपण गुरुकृपेनं त्या परब्रह्माच्या शक्तीची प्राप्ती करून घेतली तर आपणही अशा अद्भुत लीला करू शकतो. अर्थात ती पात्रता आली तर, ती ज्यांच्याकडे आहे अशा अनेक महापुरुषांपैकी आपण ज्यांचं चरित्र पाहतो आहोत ते आचार्यही या संपूर्ण परब्रह्म शक्तीचा लाभ ज्यांना झालेला आहे अशांपैकीतले आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा मूळ अभंगामध्ये जे वर्णन करतात या अगाध लीलेचं, ते परब्रह्म शक्ती त्या गुरुच्या पायाशी गेल्यानंतर प्राप्त झाल्यावरती ते आपणही करू शकू या अर्थानं करतात. पण हे सगळे जे महापुरुष आहेत ते त्यामुळं करू शकले हे दर्शवतात. म्हणून देव करी तरी काय एक नो, ज्ञानोबा म्हणतात. देव करी तरी काय एक नो, पाषाणचे नावे तारे येले. पाषाणचे नावे देवतरी देव करी तरी काय एक नोवे, काय एक नोवे, काय एक नो. उद्या शुक्रवार दिनांक 23 रोजी या कीर्तन मालेचा समारोप आहे. उद्याचं कीर्तन पुष्प हरिभक्तीपरायण मोहनबुवा कुबेर हे गुंफणार आहेत. त्यांचा आख्यान विषय आहे श्रीमद शंकराचार्यांचे शारदा पीठारोहण. तेव्हा श्रोते हो, उद्या सायंकाळी 6 या कीर्तनाच्या श्रवणाला उपस्थित व्हायला अजिबात विसरू नका. नमस्कार. कीर्तन प्रथेप्रमाणे 2 भजन करूया. जय जय शंकर आचार्या करुद्या मजला परिचर्या.
जय जय शंकर आचार्या करू द्या मजला परिचर्या 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 श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय नमः पार्वती पदे हर हर महादेव राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ आचार्य ध्यानस्थ बसलेत आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची जरा जर्जर झालेली माता दिसायला लागली अंथरुणावरती खेळलेली आहे आणि आपल्याला हाक मारती आहे असं त्यांना दिसलं तो आचार्यांचं ध्यान मोडलं आणि उठून उभे राहिले शिष्यांना सांगतायत अंत समय तव येता आईला मी वचन दिलं होतं अंत समय तव येता येतो मी शीघ्र तुझे चरणाशी हे वचन मी आईला दिलं होतं की ज्या वेळेला तुझा अंत समय येईल त्यावेळेला माझं स्मरण केलंस तर मी निश्चित त्वरेनं तुझ्या पायाशी येऊन उपस्थित राहीन अंत समय तव येता येतो मी शीघ्र तुझे चरणाशी आणि म्हणून मला जायला हवं वचन दिले मातेला वचन दिले मातेला त्यास्तव जाणे अवश्य ग्रामासे रामा रामा हरे हरे रामा आणि आचार्यांनी आपल्या शिष्यांचा निरोप घेतला योग बळाचा अवलंब केला आणि आकाश मार्गानं निघाले हो योग बळाचा योगे ज्यांची ती परब्रह्म शक्तीशी जोडी जमलेली आहे त्यांना हे शक्य आहे ना योग बळाचा योगे आचार्य जाती आकाश मार्गे आणि आकाश मार्गानं त्वरित जाऊन पोहोचले हो योग बळाचा योगे आचार्य जाती आकाश मार्गे कालडी सपातले वेगे माते पाशी तत्काळ आणि आईपाशी येऊन पोहोचले घरामध्ये पाऊल ठेवलं आई शय्येवरती पहुडलेली आहे तो पायाशी येऊन वंदन केलं आणि मरणासने पाहुणे आई आईला मरणासनावरती पाहिलं मरणासन अवस्थेमध्ये पाहिलं आचार्यांनी नमस्कार केला आचार्यांकडे तिनं पाहिलं आणि आनंद झाला हो किती वर्षांनी माझा पुत्र माझ्यासमोर दिसतोय त्याचं दर्शन होतंय आई हर्षित झाली आणि कुठूनशी तिच्या हातामध्ये शक्ती आतमध्ये आली आणि उठून बसली हो मरणासन पाहुणे आई
आचार्यत्वरे विनटे पाई। वंदन केला आईला तो पुत्र दर्शने हर्षित होई जरा जर जराती। पुत्र दर्शने हर्षित होई जरा जर जराती। आणि काय म्हणती आई? तुला पाहता प्रमोद झाला, तुला पाहता प्रमोद झाला, व्याधी थकवा विरून गेला, व्याधी थकवा विरून गेला, डोळे मिटू दे सुखेची मजला तवसन्मुख आता। डोळे मिटू दे सुखेची मजला तवसन्मुख। आता एकच इच्छा आहे, तुझ्या समोर डोळे मिटीन तेव्हा मला शांती लाभेल रे। लेकरा आलास फार बरं वाटलं, बरेच वर्षांनी तुझं हे मुख दर्शन झालं, मोठा आनंद झालाय। आईला आचार्य म्हणाले, अग काळजी करू नकोस, तुझी परिचर्या करीन मी, तुझी सेवा करीन, तुला औषध पाणी करीन आणि स्वस्थ करीन बरं। नाही रे बेटा, आता मला थांबण्याची इच्छा नाही, आता मला फक्त हरीचं दर्शन घ्यायचं आहे। भगवंताचं दर्शन झालं की बस, तेवढं मला करून दे बरं। आचार्य म्हणाले, तुला मोक्ष हवा असेल तर मी परब्रह्म तत्व तुला समजावून सांगतो। आणि आचार्यांनी सुरुवातही केली, पण थोडा वेळ ऐकल्यानंतर आईने सांगितलं, बाळा अरे मी अशिक्षित स्त्री आहे, मला हे कुठलं कळायचं तुझं? त्यापेक्षा माझं जे इष्ट दैवत आहे ना, त्याचं दर्शन मला करून दे बेटा। आणि मग आचार्य तेव्हा स्तविती हरीला। वर्णन असं आहे एक ठिकाणी की पहिल्यांदा शंकराचं स्तवन केलं, महादेव उपस्थित झाले आपल्या गणांच्या बरोबर, पण त्या गणांना पाहून आई म्हणली, नाही मी यांच्या बरोबर जाणार नाही, त्यांचं ते भयंकर रूप बघून। म्हणून विष्णूला इष्ट दैवताला स्तवन केलं त्यांनी, इष्ट दैवताचं। आचार्य तेव्हा स्तविती हरीला, माते सदे ठावत तुझे पदाला। आणि भगवंताला प्रार्थना आचार्यांसारख्या महाभूतीने करावी, अहो काय सांगावं। प्रत्यक्ष तेथे प्रकटे मुरारी, प्रत्यक्ष तेथे प्रकटे मुरारी, हर्षे नमी माय हरी निहारी। अत्यंत आनंदानं त्या महाविष्णूंचं ते चतुर्भुज रूप पाहिलं, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले महाविष्णू डोळ्यासमोर आहेत, स्वतः आपल्या अनुयायांच्या बरोबर विमानाने आलेले दिसत आहेत, आणि आता आपल्याला खुणावतायत की चला आमच्या बरोबर। भगवान महाविष्णूंनी खूण केल्यानंतर वंदन केलं आणि महाविष्णूंच्या विमानामध्ये त्यांच्या सहाय्यकांनी त्यांना बसवून घेतलं मातोश्रीना। आणि विमान हळूहळू हळूहळू वरती जायला लागलं, एक एक लोक करत 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 ते विष्णू लोकापर्यंत गेलं। महाविष्णूंसह विमानी विष्णू लोकी जाय जननी, आचार्य तोषले मनी कृतार्थ मातृभक्त। आचार्य बालपणापासूनच मातृभक्त होते हो, कृतार्थता अनुभवली, आईची इच्छा होती तसं केलं, पण स्वाभाविकत ते चैतन्य विष्णू लोकी गेलेलं असलं तरी सुद्धा
जो पार्थिव देह होता आईचा तो तिथच निश्चित पडलेला होता. आता याचं और्ध्व देही करण, आचार्य म्हणाले हे और्ध्व देहिक मी करणार. आजूबाजूला सगळी मंडळी जमलेली, अहो तुम्हाला तो अधिकार नाही. जे ज्ञाती बांधव जमा झालेले होते त्यांनी सांगितलं, अहो आपण संन्यास घेतलाय, हे तुम्हाला करता येणार नाही. संन्यास घेतल्यानंतर हे और्ध्व देहिक करायचं नसतं, तुम्ही तुमच्या मार्गाला चालू लागा, आम्ही करायचं ते करू. आरडाओरडा झाला पण आचार्य ऐकायला तयार नाहीत. आचार्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण लोक ऐकायला तयार नाहीत. आणि मग तिथे जणू संघर्ष होईल का काय. आचार्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, अहो आईची माझ्या इच्छाच ती होती. और्ध्व देहिक ते मीच करायाची, और्ध्व देहिक ते और्ध्व देहिक ते मीच करायाची, तीव्र इच्छा ही असे माऊलीची, तीव्र इच्छा ही असे माऊलीची, क्रिया कर्मासी पुत्र सिद्धराहे, क्रिया कर्मासी पुत्रानी नेहमी क्रियाकर्मासाठी सिद्ध असलं पाहिजे. क्रिया कर्मासी पुत्र सिद्धराहे, बांधवांनो हा परमधर्म आहे, बांधवांनो हा परमधर्म आहे, बांधवांनो हा परमधर्म आहे. हा परमधर्म आहे, हा माझा परमधर्म आहे, मी हा सोडणार नाही. मी माझ्या आईचं और्ध्व देहिक मीच करणार. सगळी मंडळी संतापून निघून गेली, तुम्हाला अग्नी सुद्धा मिळणार नाही. आणि आचार्यांनी स्वतःच्या हाताने आईचा देह एकट्याने उचलून परसदारामध्ये चितेवरती रचलेला आहे, आणि लाकडावरती लाकूड घासून त्याच्यातून अग्नीची निर्मिती झाली. आचार्य व्यथित नक्की झाले होते, त्यामुळे मनातून का होईना थोडीशी शापवाणी त्या ज्ञाती बांधवांसाठी निघाली की लक्षात ठेवा, तुमच्या दारी कधीही यापुढे कधीही भिक्षा मागायला कोणी यती येणार नाही. आणि त्यावेळपासून परसदारामध्ये अग्निसंस्कार करण्याची पद्धत निर्माण झाली. आणि या पद्धतीनं सगळं कर्म पूर्ण झाल्यानंतर तिथला जो राजा होता, राजशेखर नावाचा, तो आचार्यांना भेटायला आला. आचार्यांसमोर नतमस्तक होऊन त्या राजाने विचारपूस केली, आपल्या ज्ञाती बांधवांनी आपल्याला त्रास दिला असेल तर त्यांना शासन करतो असं सांगितलं. त्यावेळेला आचार्य म्हणाले, नाही नाही, काही आवश्यकता नाही त्याची. पण म्हणाले, तुम्हाला नाही म्हणाले, माझी कुठलीही तक्रार त्याबद्दल नाही. अतिशय उदार अंतःकरणानं आपल्या ज्ञाती बांधवांना क्षमा केली त्याने. तो राजशेखर आचार्यांसमोर एक दिवस प्रार्थना घेऊन आला. हात जोडून प्रार्थना करायला लागला, आचार्य या समाजाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध या लोकांमध्ये राहिलेला दिसत नाही, आणि याच्या करता म्हणून आपण एखादी स्मृती, एखाद्या स्मृतीची रचना करावी. राजशेखरे नम्र प्रार्थना, राजशेखरे नम्र प्रार्थना.
प्रार्थना केली आचार्याना राजशेखरे नम्र प्रार्थना केली आचार्याना संस्कारांचे करील रोपण संस्कारांचे उत्तम संस्कारांचं रोपण करेल असा एखादा ग्रंथ आपण तयार करावा अशी एखादी रचना आपण करावी संस्कारांचे करील रोपण संस्कारांचे करील रोपण अशी करावी रचना अशी करावी रचना अशी करावी रचना आचार्यांनी ती विनंती मान्य केली ठीक आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये 64 नियमांची एक स्मृती तयार केली एक स्मृतिग्रंथ तयार केला विधिनिषेध नियमांची शंकर स्मृती तयार साची सामाजिक परिवर्तनाची निर्देशक होईल राजाला सांगितलं म्हणाले ही स्मृती घ्या सगळ्यात पहिल्यांदा आजूबाजूच्या सगळ्या विद्वानांना बोलवा या स्मृतीचं वाचन त्यांच्या समोर करा आणि त्या विद्वानांना जेही प्रश्न असतील शंका असतील त्यांच्या त्या आधी निरसन केल्या पाहिजेत सर्वांना पटल्यानंतर कुठलाही कायदा एकदम आणून लादायचा हे आचार्यांना मान्य नाही त्यांचं म्हणणं सगळ्यांना समजावून सांगायचं पटलं तर मग पुढे ते पाळायचं स्मृतिग्रंथ आता हा सामाजिक परिवर्तनासाठी निश्चितपणाने तुला निर्देशक ठरेल पण पहिल्यांदा पंडितांची सभा घे सांगितल्याप्रमाणे राजांनी सगळी त्या स्मृतीचं वाचन करण्याकरता म्हणून सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या पंडितांना निमंत्रण पाठवलं आणि त्या ठिकाणी बोलावलं तो सगळे पंडित जमा झालेले आहेत आचार्यांच्या बरोबर आता संवाद करणार आहेत आचार्यांनी ती स्मृती वाचायला सांगितली स्मृतीतले सगळे नियम एक एक करून वाचले जात आहेत आणि सगळे पंडित ऐकतायत जसं जसं पुढे जात आहेत तसतसं पंडित रागाने लालेबुंद होत आहेत आणि एक क्षण असा आला की त्यातला एक पंडित उठून उभा राहिला म्हणाला चालणार नाही हा ग्रंथ योग्य नाही अहो हा भ्रष्टाचार कुणी सांगितलाय करायला काय गरज आहे हे शास्त्र विरोधी आहे असं म्हणून आरडाओरडा सुरू झाला बाकीचेही पंडित उठून उभे राहिले आणि असं असताना आचार्यांनी सगळ्यांना शांत केलं म्हणाले हे पा नुसता गलका करू नका शास्त्रार्थ करा कुठले प्रश्न आहेत मला सांगा आणि एक एक प्रश्न त्यांनी विचारला त्या प्रश्नांची अत्यंत योग्य शास्त्र शुद्ध अशी उत्तरं आचार्यांनी दिली आणि सगळ्या पंडितांचा जो रोष होता तो शांत करण्याचा प्रयत्न केला पण पंडितांना काही ते मान्य नव्हतं पंडित म्हणाले म्हणजे त्या दिवशी ते निरुत्तर झाले पण ते म्हणाले नाही नाही अजून आमचे बाकीचे सहकारी यायचे आहेत आम्ही आता दुसरी एक सभा घेऊ आणि ती मोठी घेऊ त्या सभेला तुम्ही उपस्थित राहा आणि त्यावेळेला आम्ही आमचे प्रश्न तुमच्या समोर ठेवू आचार्यांनी मान्य केलं आता या पंडितांनी काय करावं त्यांच्या लक्षात आलं होतं की ही स्मृती अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने आचार्यांनी संशोधन करून तयार केलेली आहे तेव्हा आता याचा पाडाव करणं अशक्य आहे मग याच्यासाठी काहीतरी एखादी कृप्ती केली पाहिजे याच्याकरता म्हणून पंडितांनी असं ठरवलं की दोन वेगळ्या वेगळ्या स्थानी साधारणतः 50 मैल अंतरावरती दोन वेगवेगळ्या सभा भरवायच्या आणि एकाच वेळी भरवायच्या त्या दोनही सभांचं निमंत्रण आचार्यांना द्यायचं एका ठिकाणी येऊन ते समजा वादात विजयी झाले
तरी दुसऱ्या सभेमध्ये ते वेळेवरती पोहोचले नाहीत म्हणून पराजित होतील. मग एक ठिकाणी आले म्हणून दुसऱ्या ठिकाणी पराजित, दुसऱ्या ठिकाणी पोहोचले तर पहिल्या ठिकाणी पराजित. आणि झालं नेमकी एकच वेळ, एकच दिवस. राजा म्हणाला आचार्य कसं करणार? आचार्य म्हणाले शांत राहा, माझी परीक्षा घेतली जाते ना, चिंता करू नका. आणि एका सभेला स्वतः राजशेखर राजा अध्यक्ष म्हणून आहे, तो त्या सभेला आचार्य जाण्यापूर्वी आपल्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि काय सांगावं, ध्यानस्थ बसल्यानंतर शंकर झाले. आणि गंमत अशी की त्यांनी योगमाया, लक्षात घ्या जी योग शक्ती त्यांच्याकडे होती, अहो एक योगी दोन शरीर एकाच वेळेला धारण करू शकतो अशी शक्ती जी असते योगाकडे ती आचार्यांकडे होती. शंकर झाले द्विदेहधारी, शंकर झाले द्विदेहधारी, शंकर झाले. आचार्यांनी काय व्यूह निर्मिला आणि दोन देह धारण केले, एकाच वेळेला दोनही सभांना उपस्थित राहायचं, म्हणून योग बळानं दोन देह धारण करून दोन्ही ठिकाणी निघाले. क्या बात है, योग शक्तीची की माया नारी, शंकर झाले द्विदेह. असं आहे योगशास्त्रामध्ये, ज्यांना गती आहे ती मंडळी हे करू शकतात. काय व्यूह निर्मून अलौकिक, काय व्यूह निर्मून अलौकिक, काय व्यूह, काय व्यूह म्हणतात याला, दोन शरीर माणूस एकच. काय व्यूह निर्मून अलौकिक, अद्भुत केली रचना सारी, अद्भुत केली रचना सारी, अद्भुत केली. रचना सारी, अद्भुत केली रचना सारी, द्विदेह धारी शंकर झाले द्विदेह, शंकर झाले द्विदेह धारी, योग शक्तीची की माया न्यारी, न्यारी न्यारी न्यारी, शंकर झाले द्विदेह, शंकर झाले, शंकर झाले, शंकर झाले द्विदेहधारी. दोन्हीही सभांना आचार्य उपस्थित झाले. पहिली सभा सुरुवात झाली पहिल्या सभेला, त्या ठिकाणी अत्यंत शास्त्रशुद्ध अशा पद्धतीनं आपल्या स्मृतीची मांडणी शंकराचार्यांनी केली. तो त्या ठिकाणचे पंडित निरुत्तरधारी झालेले असले तरी सुद्धा आनंदित झाले होते, कारण दुसऱ्या ठिकाणी नक्की आचार्य पोहोचू शकलेले नसणार, म्हणजे नक्की त्यांचा पराजय होणार. आणि दुसऱ्याही ठिकाणी तीच घटना घडली. पण ज्या वेळेला ते पंडित नंतर एकत्र आले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आचार्यांचा अधिकार खूप मोठा आहे, आणि म्हणून सगळेजण त्यांच्या पायाशी आले आणि
नमस्कार केला. आता आपण आपली जी स्मृती तयार केली आहे त्याचा आम्ही स्वतः प्रचार करू. आपली शक्ती अलौकिक आहे, आपला अगाध आहे महिमा, तेव्हा आपण जे सांगता त्याचं आचरण आम्ही करू. सगळेजण विनम्र झाले. तो पुन्हा काही दिवस वार्तालाप चाललेला असताना राजशेखरानं बोलता बोलता आचार्यांना ग्रंथनिर्मितीच्या संबंधी प्रश्न केला. नवीन काही ग्रंथनिर्मिती करणार आहात का म्हणून आचार्य म्हणाले, तुम्ही करताय का नाही? कारण राजशेखर उत्तम रचनाकार होता स्वतः. त्यांनी पूर्वी 3 नाटकं संस्कृतमध्ये उत्तम लिहिलेली होती. आचार्य म्हणाले, तुमची 3 नाटकं मी ऐकली होती, तुम्ही मला ऐकवली होती ती. फार पूर्वीपासून आचार्यांचा त्यांचा परिचय होता. तर म्हणाले, अजून पुढे काही लिहिलं की नाही, ऐकवा. त्यावेळेला राजशेखरानं सांगितलं, काय सांगावं आचार्य, अहो ते जे काही माझं लिखाण झालेलं होतं दुर्भाग्यानी ते अग्निमुखी पडलं आणि सगळं जळून गेलं. एकही ग्रंथ शिल्लक राहिला नाही. 3ही नाटकं जळाल्यामुळे यापुढं आपण कुठलंही काव्य करायचं नाही असं मी ठरवून टाकलं, निराश झालं. आचार्य म्हणाले, असं जरी नाटकांच्या प्रती दग्ध होती. आचार्य त्याला म्हणाले, राजन जरी तुझ्या नाटकाच्या प्रती दग्ध झालेल्या असल्या तरी सुद्धा माझ्या मनामध्ये ती नाटकं कोरलेली आहेत. हां, ती कशी जातील? जरी नाटकांच्या प्रती दग्ध होती मनी कोरलेली विलोपी कधी ती. मनी कोरलेली विलोपी कधी ती. त्याचा विलोप होईल काय? त्यामुळं घे लिहून, बोलाव तुझा लेखनिक. आणि लेखनिक बोलवला राजानं. लेखनिक समोर बसला आणि आचार्यांनी भार 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 वा शब्दांचा प्रपात एका मागोमाग एक सगळा एक एक शब्द यायला लागला. आणि तो प्रपात, तो प्रचंड असा प्रवाह पाहता पाहता कथी शीघ्र आचार्य एक एक जेव्हा एक 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 करून 3ही नाटकं लिहून प्राप्त झाली. त्वरे प्राप्त झाली अविच्छिन्न तेव्हा राजाने ती नाटकं वाचली आणि चकित झाला. म्हणाले, अहो शब्द शब्द बरोबर आहे, हे कसं काय शक्य झालं? आचार्य नुसते त्याच्याकडे बघून हसले. अहो असं सामर्थ्य आचार्यांचं. पुढे काही दिवसांनी ज्यावेळेला आता दक्षिणेकडे आपण यात्रा घेऊन जाऊ म्हणून रामेश्वराकडे आचार्य ज्यावेळेला निघाले त्यावेळेला राजाही त्यांच्या बरोबर होता, बाकी बरेच संघ लोक होते. जे शृंगेरीला राहिलेले शिष्य आहेत त्यांनाही राजांनी बोलवून घेतलं होतं आणि मोठीच्या मोठी ती यात्राच जणू ती निघालेली होती. तो एका क्षेत्री आचार्य स्थिरावलेले असताना महाशूर नावाचं तीर्थस्थान त्या ठिकाणी थांबलेले असताना पद्मपाद आला. आचार्य शिष्यांशी संवाद साधतायत आणि पद्मपादाला येताना पाहिलं आनंद वाटला. हो पद्मपाद यात्रेकरता निघाला. पूर्वीच तो शृंगेरीमधून निघालेला होता आणि त्याच्यावरती एक अत्यंत मोठं संकट कोसळलेलं होतं. पद्मपाद आला आणि आचार्यांच्या पायाशी नत झाला. पद्मपाद महाशूर तीर्थास भेटलासे आचार्यांस. आणि काय सांगा, गुरु शिष्यांचा प्रेमानंद
झर 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 डोळ्यामधून त्या पद्मपादाच्या डोळ्यातून स्रवायला लागला. प्रेमानंद उभयतास झाला असे परम. आपल्या अश्रूंचा अभिषेक आचार्यांच्या पायाशी केला, उठून बसवलं. काय झालं रे, काय झालं, काय एवढा का रडतोयस, काय सांगू आचार्य, माझ्या स्वतःच्या मामाने घात केला, काय झालं? अहो म्हणाले, तुमच्या ब्रह्मसूत्र भाष्यावरती जी टीका केली होती मी. होय म्हणाले, अरे मला ऐकवली होतीस तू, माहिती आहे मला. काय झालं त्याचं? विजय डिंडिम अशा नावाचा ग्रंथ जो तयार झाला होता त्या टीकेचा, तो रामेश्वराला जात असताना माझ्या मामाचं वास्तव्य ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलो. मामा माझा प्रभाकर मतवादी, प्रभाकर म्हणजे कुमारील भट्टांचे शिष्य, त्या प्रभाकर मतवादी असलेल्या मामानं याला सांगितलं की तुझा ग्रंथ माझ्याकडे ठेव, रामेश्वराला जाऊन येतोपर्यंत मी वाचून ठेवतो. आणि तो द्वैतवादी होता आणि त्यामुळं त्यांनी तो ग्रंथ ठेवून घेतला. आणि पद्मपाद सांगत होता मी परत येस तोर, घर जळालं म्हणून सांगितलं, त्याच्याबरोबर तुझा ग्रंथही जळाला म्हणून सांगितलं. खरोखरी त्याचं घर स्वतःचं जाळून टाकलं त्यांनी तेवढ्याकरता. मी त्याला म्हणलं पुन्हा लिहितो, म्हणून मी पुन्हा लिहायला बसायचा दिवस निश्चित केला. त्यावेळेला मामानी त्याच्या आदल्या रात्री मला अन्नातून विष घातलं खायला, त्यामुळं डोकं फिरलं आणि पुढे मला एक शब्दही सुचेना. शिष्यांच्या हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला तिथून हलवलं आणि आता आचार्यांच्या पायाशी जावं म्हणून मी शृंगेरीला निघालेला असताना तुम्ही इथे आहात हे कळलं म्हणून या ठिकाणी आलो. ठीक आहे ठीक आहे, अरे प्रारब्धात जे असतं ते होत असतं, काळजी करू नकोस. बस तू जी टीका लिहिली होतीस ती मला जी ऐकवली होतीस तिचंच बोलतोयस ना, घे लिहून. आणि आचार्यांनी शब्द न शब्द पद्मपादाला सांगितला, पद्मपादाची ही टीका तैसी सांगितली ती होती जैसी, दिव्य स्मरण शक्ती ही कैसी लाभली विस्मयकारक. काय विस्मयकारक, अशा प्रकारची दिव्य अशी स्मरण शक्ती आचार्यांना लाभलेली. आणि त्याच्यानंतर त्यांची पुढे यात्रा चालू राहिली. पुढचं एक क्षेत्र शिवाचं क्षेत्र, मध्यार्जुन नावाचं अत्यंत प्रसिद्ध क्षेत्र होतं. भगवान महादेवांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी येऊन आचार्य स्थिरावले. आचार्यांनी महादेवाच्या त्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं पूजन केलं आणि मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या समोर जमा झालेल्या सगळ्या श्रोतृसमुदायाला काहीतरी तत्वबोध करावा यासाठी म्हणून त्यांचं प्रवचन सुरू आहे. तो आजूबाजूच्या विभागातले असलेले मोठे मोठे पंडित त्या ठिकाणी आलेले होते. यांचं बोलणं संपल्यानंतर आचार्यांच्या पायाशी ते आले, म्हणाले आपण आपलं अद्वैत तत्वज्ञान अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीनं मांडता, ते पटण्यासारखंच आहे, पण केवळ बुद्धीला पटलं म्हणून ते स्वीकारावं असं नाही. आम्ही मध्यार्जुनेश्वराला आमचं दैवत मानतो. आम्हा सगळ्यांची आपली एक प्रार्थना तुमच्या पायाशी ठेवावी म्हणून आलो आहे. आता ही पंडितांची चाल होती. या मध्यार्जुनेश्वराच्या मंदिरातून आम्हाला प्रत्यक्ष महादेवानी सांगावं की अद्वैत मत हेच सत्य मत आहे, असं जर घडलं तरच आम्ही त्या मताचा अवलंब करू. आणि मग आचार्यांनी हा ऐकलं मात्र, मध्यार्जुन हे क्षेत्र शिवाचे, मध्यार्जुन हे क्षेत्र शिवाचे.
जागृत देवस्थान, जागृत देवस्थान। जागृत देवस्थान, सिद्ध जागले अद्वैताचे, सिद्ध जागले। आणि घटना अशी की आचार्य हात जोडून उभे आहेत, महादेवा हे शिवा वेदांचा प्रतिपाद्य विषय काय आहे हे आपणास ठाऊक आहे, उपनिषद काय सांगतात हे आपणास ठाऊक आहे, महादेवा आपण स्वतः परब्रह्मस्वरूप आहात, या सगळ्या लोकांची असलेली मनातली शंका त्याचं निरसन करावं। आणि प्रार्थना केली स्वतः आचार्यांनी, तो सिद्ध जागले अद्वैताचे, सिद्ध जागले अद्वैताचे, सत्य असे महिमान, महिमान सत्य असे महिमान, मध्यार्जुन हे क्षेत्र शिवाचे, मध्यार्जुन हे क्षेत्र। आणि आतमधून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशाबरोबर दैवी वाणी ऐकायला आली लोकांना, सत्यम अद्वैतम, सत्यम अद्वैतम, सत्यम अद्वैतम। आणि ही भगवंताची वाणी ऐकल्यानंतर सगळ्यांनी शंकराचार्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे पाय धरले, मान्य आहे अद्वैत मत मान्य आहे। त्या सगळ्यांच्या शंकेचं निरसन करून पुढे रामेश्वराला यांची यात्रा गेलेली आहे, रामेश्वराच्या ठिकाणी सुद्धा वास्तव्य केलेलं आहे, 3 महिने जवळजवळ त्या ठिकाणी वास्तव्य झालं। पुढे तिथे सुद्धा काही शैवमती होते, त्या शैवमतालाही योग्य असं वळण दिलं आचार्यांनी, वेगवेगळ्या मतावलंबी लोकांना भेटावं, त्यांच्याशी वाद करावा, आणि त्यांचं असलेलं तत्वज्ञान पूर्ण खोडून न टाकता त्याला थोडंसं वळण देऊन अद्वैताकडे वळवावं। असं करत करत आचार्यांची ही विजय यात्रा चालू होती। तो पुढे अशीच काही स्थानं झाल्यानंतर कर्नाटक प्रांतामध्ये जायची वेळ आली। सुधन्वा नावाचा राजा होता त्या भागामध्ये, तो असल्या कारणानं त्याला निरोप पाठवला, तो म्हणाला होय मी आपल्या बरोबर आहे, कारण तो प्रदेश जो होता तो भयंकर अशा कापालिक लोकांचा प्रदेश होता, तिथे कदाचित आपल्या जीवाला धोका आहे अशी सूचना आचार्यांना मिळालेली होती। पण सुधन्व्यानं सांगितलं नाही, मी तुमच्या बरोबर आहे, माझं सैन्य तुमच्या बरोबर आहे, तुम्ही चिंता करू नका। आचार्य निघाले, तो एका ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचा असलेला एक भयंकर कापालिक, त्याचं नाव होतं क्रकच, तो भेटायला आला। आणि भेटायला आला म्हणजे काय, तो अपमानच करायला आला। एका हातामध्ये नरकपाल म्हणजे कवटी, नरकपाल म्हणजे कवटी, एका हातात कवटी आणि दुसऱ्या हातामध्ये परशुधारी असलेला शूल, असा घेऊन तो आला। लालबंद म्हणजे तांबडे कपडे घातलेले, आणि तो कापालिक येऊन आचार्यांना अदवा तद्वा बोलायला लागला, वाटेल तशा शिव्या द्यायला लागला। आचार्यांच्या शिष्यांना आवडलं नाही ते, संताप आला, पण आचार्यांनी त्यांना शांत केलं, शांत राहा। आचार्य शांत होते आणि तेवढ्यामध्ये सुधन्वा राजाने हे पाहिलं, सुधन्वानी सांगितलं हे याला पहिला हाकलून द्या, आणि त्याला खरोखरच बाजूला नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तसा तोही संतापला, म्हणाला मला हकलून देताय, लक्षात ठेवा
एकालाही जिवंत सोडणार नाही, कोणाचंही मुंडक त्याच्या धडावरती टिकू देणार नाही. आणि तो हात पाय आपटत आपल्या जागी गेला, आपल्या समाजाला एकत्र केलं आणि त्या समाजासह त्यांच्या हातामध्ये शस्त्र वगैरे देऊन आक्रमण केलं. हो, सुधन्व्याचं सैन्य उपस्थित होत, त्यांनी त्या क्रकचाचं जे आक्रमण होतं त्याच्या सगळ्या मंडळींचं ते थोपवलं नाही असं नाही, पण काही शिष्य मात्र त्यातूनही सुटून त्या कापालिकाच्या बरोबर क्रकचाच्या बरोबर आचार्यांपाशी आले आणि आचार्यांचे शिष्य घाबरले, आचार्यांच्या भोवती उभे राहिले. आचार्यांना म्हणाले, आचार्य आता आमचं रक्षण करावं. आचार्यांनी नुसता हंकार केला आणि ते सगळं सैन्य मृत्यूमुखी पडलं. त्या कर्कचाने हे पाहिलं आणि त्याला वाईट वाटलं. त्यांनी आपल्या हातातली जी कवटी होती ती समोर ठेवली, ध्यान केलं. त्या ध्यानामधून ती कवटी हळूहळू 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 हळू मद्यानी भरली ध्यानामुळं, आणि ती भरलेली कवटी त्याच्यातलं मद्य त्यांनी प्यायलं आणि मंत्रयोग केला. त्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर क्षणार्धात संहार भैरव त्याचं जे दैवत होतं ते त्या ठिकाणी उपस्थित झालं. संहार भैरवाला पाहिलं मात्र आणि क्रकचानी हात जोडून प्रार्थना केली, म्हणाले, हा संन्यासी याला जिवंत ठेवायचं नाही. हे भैरवा, याचे प्राण हरण करतात का? आणि संहार भैरवानी आचार्यांकडे पाहिलं मात्र आणि क्रकचाला म्हणाले, अरे काय बोलतोयस, तुला माहितीये का, हा दुसरा तिसरा कुणी नाही, नुसता सामान्य संन्यासी नाही, माझा अंश आहे, त्यामुळे त्याला नाही मारणार. आता त्याचा अपमान केलास म्हणून भोग तुझी फळ. म्हणून संहार भैरवाच्या कोपाला कापालिक थर कापे, संहार भैरवाच्या कोपाला कापालिक थर कापे, आणि शंकर मदंश म्हणून, शंकर मद अंश आहे असं म्हणून त्यांनी काय करावं, भैरवानी त्या क्रकचाच शिर कापून टाकलं. शंकर मदंश म्हणून भैरव तो क्रकचाचे शिर कापे. राम 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 हरे हरे राम 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 हर गौतम राम 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 सीतापते राम राम. अनेक प्रसंग घडलेले आहेत. पुढे जगन्नाथपुरीला गेले तेव्हा जगन्नाथपुरीला सुद्धा ती मूर्ती जी होती ती काही आक्रमकांच्या कारणाने त्यांनी कुठे लपवून ठेवली होती, कुणी ज्यांनी लपवून ठेवली होती ती कुठे ठेवली माहीत नाही, म्हणून तिथे केवळ शाळीग्रामाचं पूजन होत होतं. आचार्य तिथे जाऊन ध्यानस्थ बसून त्यांनी सगळ्यांना सांगितलं कुठे आहे, ती मूर्ती शोधून दिली, पुन्हा त्याची स्थापना झाली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू ह्या सगळ्या विभागामध्ये जाऊन, ओरिसामध्येही जाऊन, या सगळ्या दक्षिण भारतामध्ये गेलेच, पण ही यात्रा त्यांची वरतीही गेली होती उत्तरेकडे आणि अगदी प्रयाग काशीपर्यंत ही गेलेली यात्रा ही विजयी यात्रा वेगळ्या वेगळ्या मतावलंबी लोकांशी संवाद करून वेळ प्रसंगी वाद करून त्यांना या अद्वैत मताला जोडती झाली. आचार्यांची विजयी यात्रा, आचार्यांची विजयी यात्रा, जाई मगती अनेक क्षेत्रा, जाई मगती अनेक क्षेत्र, भिन्न मतांच्या भेदांवरती, भिन्न मतांच्या भेदांवरती, भिन्न मतांच्या भेदांवरती, कितीतरी
भिन्न भिन्न मत पण त्यांच्या भेदांवरती भिन्न मतांच्या भेदांवरती साले अद्वैताची मात्रा भिन्न मतांच्या भेदांवरती चाले अद्वैताची मात्रा शाक्तशैव अनवैष्णव मत ही शाक्तशैव अनवैष्णव शाक्तशैव अनवैष्णव मत ही सूर्योपासक गाणपत्य ही सूर्योपासक गाणपत्य ही भेददृष्टीचे खंडन करुणी पंचायतनी अभेद पाही भेददृष्टीचे खंडन करुणी पंचायतनी अभेद पाही मता मतांचा गडबड गोंधळ मता मतांचा गडबड गोंधळ शांत करी ते बसवनी मेळ शांत करुणी शांत करी ते बसवनी मेळ एकत्वाचा मंत्र देऊनी सगळ्यांना एकत्वाचा मंत्र दिला एकत्वाचा मंत्र देऊनी पृथकपणाचा ठरती काळ पृथकपणाचा ठरती काळ पृथकपणाचा ठरती काळ जो पृथकपणा सगळीकडे होता जो भेद होता त्याचा काळ ठरले आचार्य आणि सगळ्यांना एकत्वाचा संदेश दिला असे आचार्य सर्व भारतभर एकच मत व्हावं आणि त्या एकमतानं सर्वजण एक व्हावेत या उद्देशानं त्यांनी यात्रा केली आणि ही यात्रा पुढेही त्यांची अगदी काश्मीर पर्यंत त्या शारदा पीठावरती आरोहित होण्यापर्यंत आणि त्या पुढेही चालू राहिली आज पुरतं इथे थांबूयात ज्ञानोबा आचार्यांचं अद्भुत कार्य अतर्क अशी लीला अगाध असा महिमा हा आपल्या चरित्रातून जे दाखवते झाले त्याच्यावरतीच ज्ञानोबा लिहित आहेत ज्ञानोबा आपल्या मूळ पद्यामध्ये जणू त्याचंच वर्णन करतायत का काय अशा महापुरुषांनी हे कसं साध्य केलं हे सांगताना त्या आचार्यांचंच कौतुक करतायत अशा महापुरुषांचंच कौतुक करतायत काय म्हणतात मूळ पद्यामध्ये ज्ञानोबा म्हणतात देव करी तरी काय एक नोहे देव करी तरी काय एक नोहे देव करी काय एक नोहे पाषाणची नावे तारी येली पाषाणची नावे तारी येली तारी येली देव करी तरी काय एक नोहे देव करी तरी काय कनो रे देव करी तरी काय कनो ज्ञान देव माणे अघटित घडे ज्ञान देव म्हणे अघटित घडे ज्ञान देव माणे
ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे अघटित घडे गुरुकृपे जोडे परब्रह्म गुरुकृपे जोडे परब्रह्म देव करी तरी काय देव करी तरी काय देव करी तरी काय झालेली सेवा आचार्यांच्या चरणी अर्पण करूया आणि देवाजवळ एकच मागणं मागूया केची दान तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संघ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाजे सुखे घालावे आमाजे सुखे घालावे लवथवती विकराळा ब्रह्मांडे माळा विषय गंड गाळा त्रेणे लावण्य सुंदर पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन वैगेले त्या माझी अवजित हळहळ देवडले देवा शूरपणे भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू वरधन सुंदर मननारी पंचानन मन मोहन मुनिजन सुधकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासांतरी जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाळू सुंदर गौरा जय देव जय देव आयेल वाचा मध्येंद्रिये आत्मना करो यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णरामोऽहं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमामि तव चरणं शंकर नमामि तव चरणं